नमस्कार, तिचा सागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सायन हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवरती कोविड मृतदेहांच्या शेजारी उपचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। यावरती लॉकडाऊनची काही भागात काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिसांनी केंद्रीय पथकाची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात यावी अशा मागण्या ॲडव्होकेट शेलार यांनी केल्या होत्या। या प्रकरणी पालिका, राज्य सरकार व प्रतिवादी करण्यात आलंय। शासनाकडे मागणी करूनही मदतीचा पॅकेज जाहीर केलं नाही, त्यामुळे आशिष शेलार यांनी न्यायालयात धाव घेतली आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांक दत्ता, न्यायमूर्ती ए सय्यद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता त्यांनी या चार अशी एक विशेष समिती गठीत करून चौकशी करावी, तसंच कोविड व्यतिरिक्त अन्य रुग्णांना राज्यात खाटा, रुग्णालयं आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। तसंच मुंबईतील काही भागात लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन केलं जात नाही अशा भागात अतिरिक्त पोलीस बल अथवा केंद्रीय पोलीस दल तैनात करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। कोरोनामुळे